शिवम, काय झालं? असं तू अचानक का बोलवलंस? शिवम, काय झालंय? टेन्शन? नो 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 टेन्शन, सेलिब्रेशन. इनफॅक्ट माझ्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं सेलिब्रेशन, आणि सेलिब्रेशन तुझ्याशिवाय कसं शक्य होणार आहे म्हणून बोलवलं. कम 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 टँटडन शॅम्पेन. सेलिब्रेशन माणसाच्या हातात नाही, डोळ्यात दिसत. काय झालं? जे आजपर्यंत कधीही अगोवात घडलं नव्हतं ते आज घडलं. आज शिवम सारंगनी, दी शिवम सारंगनी एका मुलीला प्रपोज केलं. टक 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 टक. यू मीन टू से तू नंदिनीला? काय म्हणाली ती? एनी गेसेस? तिनं तुला नको गेस करूस, कारण आपला अंदाज चुकला ना की खूप त्रास होतो. एक गोष्ट मला कळली आहे, शिवम सारंग इज नॉट मेड फॉर दिस लव शो. शिवम सारंग के लाइफ में ना लव इज अ बॅड आयडिया. साला मी आयुष्यात पहिल्यांदा प्रेम केलं आणि माझा फ्लॉप शो झाला. शिवम सारंगनी प्रेमात माती खाल्ली. ए काय झालं सांगशील? चला, एवढा श्रीमंत माणूस आहे मी, इतके बंगले आहेत, गाड्या आहे, इतका पैसा आहे, साधं प्रेमात पडणं नाही अफोर्ड करू शकत. अगं तू नको नर्वस होऊ, हे बघ काही फरक पडत नाही. एका नंदिनीच्या नाही म्हणण्याने शिवम सारंगला काही फरक पडत नाही. मी तुला सांगतो, मी तिकडनं बाहेर पडलो ना, लगेच रोझी, सुझी, वनिला, अमिगो सगळ्यांना फोन केला. उद्यापासून बॅक टू गर्लफ्रेंड्स, बॅक टू लाईफ, बिकॉज शिवम सारंग रॉक्स. आणि त्याची सुरुवात आज आत्ता इथे, आणि त्यासाठी चेहरा ओला केल्यावर डोळ्यातलं पाणी लपतं असं वाटतं का तुला? कठीण आहे यार, नंदिनी शिवाय कठीण आहे. Yes, sir. अश्विन देसाई, स्पेशल रूम नंबर 3. सर, दिस वे. या. Thank you.
अश्विन, आय एम सॉरी यार, मला तुला हर्ट करायचं नव्हतं. तू तू प्लीज प्लीज तू कोणताही गैरसमज करून घेऊ नको मित्रा. तू रडू नको प्लीज, तू रडू नको, तू रडू नको यार. अश्विन, नंदिनी तुझी आहे. तुझा जितका जीव अडकला ना तिच्यात, त्याच्यापेक्षा जास्त तिचा जीव अडकलाय तुझ्यात. तुला माहिती, तिच्या आयुष्यात जितकी जागा तुला आहे ना, तितकी जागा दुसऱ्या कोणालाही नाही, मलाही नाही. काय काय साला प्रेम आहे यार तुमचं. सगळं जग म्हणत की तुला काही कळत नाही, तुला काही ऐकू येत नाही, तुला काही, पण तिला विश्वास आहे, तिला विश्वास आहे की तुला सगळं कळत, तिला विश्वास आहे की तुला सगळं ऐकू येत, तिला विश्वास आहे की तू तिच्यासाठी थांबलायस. क्या कमिटमेंट आहे बॉस, हॅट्स ऑफ साला. तुला माहिती आहे शिवम सारंगला स्वतःलाच नावाने हाक मारतो मी, माज. तसाच माज होता मला माझ्या शब्दाचा, गर्व होता माझ्या जिभेवर. शिवम सारंग बोलला ना की बोलला, पण मरणाला थांबवण्याची ताकद ना शिवम सारंगच्या शब्दात आहे ना त्याच्या प्रेमात. ती ताकद तुझ्यात आहे मित्र, ती ताकद तुझ्या डोळ्यात आहे, आणि म्हणून नंदिनी तुझी आहे, ती तुझीच आहे, आणि ती तुझीच असणार. तांदूळ घाला. ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधीम पुष्टिवर्धनम उर्मारुक्मिव बंधनात मृत्योर्मुक्षीयमामृतात. ओम अनादिनो देवो शंखचक्र गदाधर अक्षय पुंडरीकाक्ष प्रेतमोक्ष प्रदोभव. ओम हिरण्यगर्भ पुरुषः व्यक्तव्यक्त स्वरूपिने अशा प्रेताक्षय मोक्षरते सुकृतो भव सर्वदा. ओम शांताकार भुजगशयन पद्मनाभम सुरेशम विश्वाधारम गगन सदृशम एकवर्णम शुभांगम लक्ष्मीकांतं कमलनयनं योगीभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णु भवभयहरं सर्वमङ्गलकारं. मी बोलवलंय त्याला. माझ्या मुलाला अत्यंत वेदनेतून सोडवलंस तू. हिच्यासाठी अडकून पडला होता तो, तू मुक्त केलंस त्याला, म्हणून थँक्यू. अश्विनच्या जाण्याचा चुकीचा अर्थ लावलाय नंदिनीनं. तो हाय खाऊन नाही गेला, तो खूप समाधानाने गेला. नंदिनीला सांभाळणारे दुसरे समर्थ हात त्याला दिसले, म्हणून समाधानाने गेला तो. शिवम, माझी खात्री आहे तू ज्या क्षणी त्याला भेटलास ना, तो क्षण त्यांनी मनात साजरा केला असेल, मनातल्या मनात. मी नाही अश्विनच्या मृत्यूसाठी तुला जबाबदार धरत, खरंच नाही. आणि जरी चुकून तसं घडलं असलं तरी मी तुला सांगते, मी सांगते तुला, अश्विनची आई सांगते तुला, जिनं त्याला जन्म दिला ती तुला सांगते की माझ्या अश्विनला मृत्यू देऊन खूप उपकार केलेस तू त्याच्या. थँक्यू.
पिंडदानाची वेळ झालेली आहे. माझ्यावर विश्वास ठेव, मी दुसऱ्या कोणाचीच होणार नाही, फक्त तुझीच राहील कायम. प्लीज मित्र, या सगळ्यावर खर तर माझा खूप विश्वास नाही. हे सगळं किती खरं आहे किती खोटं आहे मला माहिती नाही, पण या सगळ्यांची अशी भावना आहे की इथे जे काही बोललं जातं ना ते तू ऐकतोस, आणि हे जर खरं असेल ना तर मलाही तुझ्याशी काहीतरी बोलायचं. तू असं अचानक जायला नको होतंस अश्विन, खरंच म्हणजे मला एक्सपेक्टेडच नाही. हा, माझ्या मनात तुझ्याबद्दल थोडीशी इन्सिक्युरिटी होती, पण मित्र राग नव्हता तिरस्कार नव्हता, आय स्वेअर. नंदिनीच्या भावविश्वात तुझं असणं मी मान्य केलंच असतं, केलं होतं. आता तू नाहीस, तिने तुला गमवलं आणि मी तिला. ह्यूज लॉस, यु नो. अश्विन, नंदिनीचं माझ्यावर प्रेम आहे की नाही मला माहिती नाही, पण माझं नंदिनीवर प्रेम आहे. हा, तुझ्या एवढं नसेल कदाचित, पण माझं प्रेम आहे, आणि त्याच प्रेमाची शपथ घेऊन मी तुला वचन देतो, आयुष्यभर नंदिनीला सांभाळेन. जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत नंदिनीला कधीही अंतर देणार नाही. मी मरेपर्यंत नंदिनीची साथ करीन अश्विन, तिची साथ मिळाली नाही तरीही. Care for him. नंदिनी, एखाद्याला जर स्वतःची सवय लावायची हौस असेल ना तर आयुष्यभर त्याचा साथ द्यायची धमक पण ठेवावी माणसाने. जर शिवमने त्याचं काही बरं वाईट करून घेतलं ना तर शिवम,
गॉड, मला वाटलं तू का करतोयस तू हे सगळं? काय सिद्ध करायचंय तुला? हा असा दरवाजा बंद करून स्वतःला कोंडून घेऊन देवदास बनून तू मला गिल्टी फिलिंग आणतोयस? दिस इज इमोशनल ब्लॅकमेल. हा शिवम, आयुष्य फक्त होकारांचं बनलेलं नसतं. इथे नकारही मिळतात, ते पचवावे लागतात आणि मग पुढेही जावं लागतं. तुझा हा अटास कशासाठी? स्वतःला त्रास करून घेऊन तुला काय मिळणार आहे? ताप भरलाय का? हा आर यू ओके? आर यू ओके? काल रात्रभर माझा दरवाजा बंद होता म्हणून तुला वाटलं की मी स्वतःच काहीतरी बरं वाईट करून घेतलं. प्रेम करण्याची एक चूक मी केली नंदिनी, पण प्रेमात बर्बाद होण्याचा दुसरा मूर्खपणा नाही करणार मी. काल दुपारी नाही म्हणलीस तू मला, 24 तास होऊन गेले या गोष्टीला, आणि शिवम सारंगला दुःख पचवायला 24 तास खूप झाले. काल रात्रभर माझ्या स्वीटचा दरवाजा बंद होता कारण रात्री या स्वीटमध्ये पार्टी होती. डिस्को, डान्स, लाईट्स, खाना आणि खूप साऱ्या मैत्रिणी. त्रास झाला. सो यू लव मी? शिवम सोड मला. सोडून नसतं गेलो होतो, तू परत आलीस. से यू लव मी. नो आय डोंट. मद्रास का झाला माझ्या नसण्याचा? का घाबरलीस? तुला फरक पडतो प्रश्न मी विचारलाय. मुद्दा तो नाही, कोण चुकले हा मुद्दा. काय चुकलो मी? तुझं प्रेम होत ना माझ्यावर. हे तुझं प्रेम मी सोडून गेल्यावर इतर मुलींबरोबर पार्टी करतोस, रात्रभर जागून तू. तू नकार दिलास मला, तू सोडून गेलीस. तुझ्या नकारानंतर मी आयुष्य कसं जगायचं हे सांगण्याचा तुला काही अधिकार नाही. अधिकार आहे मला, कारण मी तुझ्यावर किती दिवस बोलायचं. गॉड, मी नाही बोलले. आय डोंट नो काय झालं. से यू लव मी. कदाचित तू पण. से यू लव मी. तेच तसंच माझ्या आई वडिलांसारखं मला अर्ध्यापासून टिकू केलं असत. हॅलो, इट्स गोवा, इथे एवढं अलाउड आहे. प्लीज गो अहेड, प्लीज कॅरी ऑन. सॉरी, आज जरा उशीर झाला. तुला तर माहिती आहे ना आज काय अश्विन. मग काय गिफ्ट देणारस मला यावर्षी? इतका विचार करायची गरज नाही आहे. गेली 5 वर्ष जे गिफ्ट तुझ्याकडे मागतीये ना, तेच गिफ्ट याही वर्षी मागणार आहे. तुला लवकर बरं व्हायचं, माझ्याबरोबर माझा केक कापायचा, तुझ्या हातनं मला तो केक खायचा आहे. भरवशील ना?
वाट पाहते. तो दिवस आहे आणि आजचा दिवस आहे. तिच्या आयुष्यातले हे दोन तास माझे होत नाहीत. होऊ शकतात शिवम, तिला खरं काय ते सांगून टाक ना. तिला सांग की तिचा अश्विन आता या जगात नाहीये आणि तूच तिचं सर्वस्व आहेस. तुला काय वाटत, शक्य असत तर मी सांगितलं नसत. त्या दिवशी आमचा ऍक्सिडेंट झाला आणि नंदिनीचं आयुष्य थांबलं. तिला काही आठवत नाही, आमचं लग्न, आमची मुलगी, काही नाही. डॉक्टर म्हणतात सांगण्याचा प्रयत्नही करू नका, तिला झेपणार नाही, ती मरेल. आणि मग हे जे 22 तास आत्ता माझ्या वाट्याला येतात ना, तेही येणार नाही. शिवम सारंगला गर्व होता ना, ना माज होता ना की तो कुठलीही मुलगी पटवू शकतो. ही नाही पटली यार. याचा अर्थ शिवम सारंग हारला. शिवम सारंग जिंकला, त्याचं प्रेम जिंकला. तिचं कर्तव्य तिथे असलं ना तर तिचं प्रेम इथे, तिची बांधिलकी तिथे असली तरी तिचा मितवा इथे. मितवा, मित्र, तत्वज्ञ, वाटाड्या.